नमस्ते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे अतिशय महत्वाचे प्रश्न अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न येत्या महाटेट परीक्षेसाठी अतिशय आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधील प्रश्न हमकास परीक्षेत असणार आहेत व्यवस्थित या व्हिडिओचा अभ्यास करायचे आहे चला तर आपण सुरू करूयात या प्रश्नांना वस्तू विकत घेताना आपण डॅश डॅश असतो हा प्रश्न अतिशय सोपा असला तरी याचे पर्याय पहा वस्तू विकत घेताना आपण डॅश डॅश असतो पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय उपभोग्य दुसरा आहे विद्यार्थी तिसरा आहे ग्राहक आणि चौथा आहे राजा पर्यायामध्ये जरा गोंधळ होण्याची शक्यता आहे सोपा प्रश्न आहे गोंधळ न करता वस्तू विकत घेताना आपण ग्राहक असतो पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे वस्तू विकत घेताना आपण ग्राहक असतो यानंतर पुढील प्रश्न आपण अभ्यासतोय कटक मंडळ ही संस्था कोठे असते पर्याय पहा सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक समूहा शेजारी मंत्र्यांच्या निवासस्थानांच्या ठिकाणी का लष्करी छावणी असलेल्या ठिकाणी आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय चौथा कटक मंडळ ही संस्था लष्करी छावणी असलेल्या ठिकाणी असते पर्याय चौथा व्यवस्थित लक्षात ठेवा कटक मंडळ लष्करी छावणी असलेल्या ठिकाणी असते परीक्षेचा कालावधी लक्षात घेता विद्यार्थी मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रश्न आणि उत्तर याच्यावर फोकस आहोत जास्त स्पष्टीकरण टाळून फक्त उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढचा प्रश्न पाहतोय तालुका स्तरावर काम करणारी संस्था म्हणजे पर्याय पहा नगर परिषद जिल्हा परिषद कटक मंडळ का पंचायत समिती आणि अचूक उत्तर आहे पंचायत समिती पर्याय चौथा अचूक येईल पुढचा प्रश्न पहा राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे पहिला पर्याय आहे शांततेचे दुसरा पर्याय आहे त्याग व शौर्याचे तिसरा आहे आनंदाचे का चौथा आहे यापैकी नाही आणि विचारलेल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर अर्थात पर्याय दुसरा राष्ट्रध्वजातील केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे पहिला पर्याय शांतता हा पांढरा रंग सूचित करतो हिरवा आहे देशातील समृद्धता व्यक्त करण्यासाठी आणि त्यामध्ये जे चक्र आहे हे चोवीस तास सतत गतिमान राहण्यासाठीच प्रतीक आहे विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर पर्याय दुसरा येईल यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय करेंगे या मरेंगे हा संदेश डॅश डॅश यांनी दिला पर्याय पहा सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू क्रांतीसिंह नाना पाटील का महात्मा गांधी आणि या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय चौथा महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिलेला आहे महात्मा गांधी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे चार साली सावरकरांनी डॅश डॅश संघटनेची स्थापना केली महत्वाचा प्रश्न आहे एकोणीसशे चार साली सावरकरांनी डॅश डॅश संघटनेची स्थापना केली पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे बलिदान भारत बलाढ्य भारत अभिनव भारत का सनातन भारत आणि या प्रश्नासाठीचं अचूक उत्तर पर्याय तिसरा अभिनव भारत एकोणीसशे चार मध्ये सावरकरांनी या संघटनेची स्थापना केलेली आहे अभिनव भारत पर्याय तिसरा अचूक आहे पुढचा प्रश्न आहे चितगाव कटात सहभागी क्रांतिकारी पर्याय पहा चंद्रशेखर आझाद व त्यांचा गट दुसरा पर्याय आहे भगतसिंग व त्यांचा गट तिसरा पर्याय आहे सूर्यसेन व त्यांचा गट आणि चौथा पर्याय आहे चंद्रसेन व त्यांचा गट आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय तिसरा सूर्यसेन व त्यांचा गट चितगाव कट अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी झाला यामध्ये सूर्यसेन अजय घोष कल्पना दत्त तारकेश्वर दस्तीदार कनेश घोष आणि प्रीतिलता वड्डेदार इत्यादी सह शेकडो क्रांतिकारकांनी चितगाव येथील सरकारच्या शस्त्रागारांवर हल्ला केला हिंदुस्तान सोशालिस्ट आर्मीने या गटाची योजना तयार केली होती सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते ह्या गटाचं वैशिष्ट्य होतं स्त्रियांचा पराक्रमी सहभाग हे या कटाचं वैशिष्ट्य होतं चितगाव गटात सहभागी असणारा क्रांतिकारी सूर्यसेन व त्यांचा गट विचारलेल्या प्रश्नासाठी पर्याय तिसरा अजू काय यानंतरचा प्रश्न आहे गदर संघटनेची स्थापना कोणी केली पर्याय पहा पंडितेश्वरचंद चन्नकुमार पाणीग्रही राजगोपाल राव आणि चौथा पर्याय आहे लाला हरदयाळ गदर या संघटनेची स्थापना केलेली आहे पर्याय चौथा लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना लाला हरदयाळ यांनी केलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे सायमन कमिशन वरील बहिष्काराचे कारण कोणते पर्याय जाणून घेऊयात सर्व सदस्य स्वार्थी असणे एकही भारतीय सदस्य नसणे सदस्यांना विश्वासात न घेणे आणि एकही विदेशी सदस्य नसणे आणि विचारलेल्या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा एकही भारतीय सदस्य नसणे सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचं कारण त्या समितीमध्ये त्या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्यात आला होता पर्याय दुसरा विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण पाहतोय वंगभंग चळवळ डॅश डॅशशी संबंधित आहे पर्याय पहा संपूर्ण स्वराज्य बंगालची फाळणी नौसैनिकांचे सैनिकांचे प्रश्न आणि यापैकी नाही आणि विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा बंगालच्या फाळणीशी संबंधित आहे वंगभंग चळवळ ही बंगालच्या फाळणीशी संबंधित आहे पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पाहतोय लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे आणि आपण या, या प्रश्नाचा सतत अभ्यास करत असलो किंवा आपल्याला हे माहीत असलं तरी पर्यायावरून यामध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता पर्याय पहिला पहा केशरी आणि गर्जना दुसरा पर्याय आहे सुधारक आणि केशरी तिसरा आहे मराठा आणि गर्जना चौथा आहे केशरी व मराठा आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत केसरी व मराठा पर्याय चौथा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पाहतोय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले पर्याय पहा कोलकाता मुंबई कटक कालिकत आणि योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा मुंबई येथे भरले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी सरकारकडे मागणी केली पहा पर्याय सारा माफ करण्याची सक्तीच्या व मोफत शिक्षणाची अत्याचार थांबवण्याची आणि यापैकी नाही आणि विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा सक्तीच्या व मोफत शिक्षणाची महात्मा फुले यांनी सरकारकडे सक्तीच्या व मोफत शिक्षणाची मागणी केली होती पर्याय दुसरा विचारलेल्या प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय आहे यानंतरचा या प्रश्न आहे इंग्रजांनी शेतसारा डॅश डॅशच्या रूपात भरण्याची सक्ती केली पर्याय पहा सोन्याच्या पैशाच्या मालाच्या आणि यापैकी नाही आणि विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा इंग्रजांनी शेतसारा पैशाच्या रूपात भरण्याची सक्ती केली पर्याय दुसरा व्यवस्थित लक्षात ठेवा पैशाच्या रूपात शेतसारा भरण्याची सुरुवात कोणी केली असाही प्रश्न येऊ शकेल इंग्रजांनी केली आणि इंग्रजांनी शेतसारा पैशाच्या रूपात भरण्याची सक्ती केली विचारलेल्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा येईल या पुढचा प्रश्न पाहतोय आपण शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेत डॅश डॅश चे राज्य होते पर्याय पहा कृष्ण देवराय औरंगजेब निजामशहा आणि आदिल आणि यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा औरंगजेबचे राज्य होते शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेत औरंगजेबचे राज्य होते पर्याय दुसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहतोय आपण खालीलपैकी कोणते संत पंजाबात गेले अतिशय सोपा प्रश्न आहे पर्याय जाणून घेऊयात एकनाथ तुकाराम नामदेव का चक्रधर आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय तिसरा नामदेव नामदेव हे संत पंजाबात गेले होते पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे संत एकनाथाचे डॅश डॅश प्रसिद्ध आहे आणि सोपा प्रश्न आहे संत एकनाथांचे भारूड प्रसिद्ध आहे आणि पहिल्यांदाच दिलेलं आहे तरीही बाकीचे पर्याय आहेत ज्ञानेश्वरी कीर्तन ओव्या योग्य पर्याय पहिलाच आहे या पुढचा प्रश्न आहे संत तुकाराम डॅश डॅश गावचे रहिवासी होते पर्याय पहा आळंदी चाकण देहू का सासवड योग्य पर्याय तिसरा आहे संत तुकाराम देहू गावचे रहिवासी होते पर्याय तिसरा अचूक येईल यानंतरचा प्रश्न पाहतोय सिंधखेडचे जाधव डॅश डॅश चे वंशज होते पर्याय पहा देवगिरीचे यादव रजपूत निंबाळकर का घोरपडे आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय पहिला सिंदखेडचे जाधव देवगिरीचे यादव यांचे वंशज होते पर्याय पहिला या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे घृष्णेश्वरांचे मंदिर कोठे आहे महत्वाचा प्रश्न आहे पर्याय आहेत पुण्याजवळील आळंदी येथे औरंगाबाद जवळील पैठण येथे वेरुळ येथे का गुजरात येथे आणि घृष्णेश्वराचे मंदिर पर्याय तिसरा वेरुळच्या लेण्यांमध्ये आहे पर्याय तिसरा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे निजामशहाचा वजीर कोण होता पहिला पर्याय आहे शहा आलम दुसरा आहे संताजी तिसरा आहे दिलावर खान चौथा आहे मलिकंबर आणि विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा मलिकंबर निजामशहाचा वजीर मलिकंबर होता पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे शहाजी राजांना आदिल शहाने कोणता किताब दिला पर्याय आहेत सर नौबत रुस्तुम ए हिंद सर लष्कर आणि यापैकी नाही आणि विचारलेल्या प्रश्नासाठी पर्याय तिसरा शहाजी राजांना आदिल शहाने सर लष्कर हा किताब दिला पर्याय तिसरा अचूक आहे तुझा प्रश्न आहे विजयराज कोणत्या किल्ल्याचे किल्लेदार होते पहिला पर्याय आहे शिवनेरी दुसरा आहे पुरंदर तिसरा आहे प्रतापगड आणि चौथा आहे पनाळा आणि विजयराज हे प्रतापगड किल्ल्याचे किल्लेदार होते पर्याय तिसरा विजयराज हे प्रतापगड किल्ल्याचे किल्लेदार होते पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यापुढचा प्रश्न पाहतोय आपण निजामशाहीची हत्या कोणी केली पर्याय पहा फत्ते खान आदिलशहा मुघल बादशहा आणि यापैकी नाही आणि विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय पहिला फत्ते खान यांनी निजामशाहीची हत्या केली पर्याय पहिला या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो येत्या परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत निश्चितच तुमचा योग्य सराव होणार आहे आणि असा योग्य सराव करण्यासाठी तुम्ही निश्चित चॅनल सोबत राहा म्हणजेच तुमचा योग्य सराव होईल आणि तुम्ही परीक्षेत नक्की यशस्वी व्हाल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील प्रश्न शिवरायांचा जन्म डॅश डॅश किल्ल्यावर झाला अतिशय सोपा प्रश्न आहे पर्याय आहेत प्रतापगड रायगड जुन्नर का शिवनेरी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चौथा शिवनेरी किल्ल्यावर झाला पुढचा प्रश्न पाहतोय शिवरायांचा विवाह खालीलपैकी कोठे झाला पर्याय पहा रायगड लालमहल राजगड का पुरंदर आणि विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे लाल महल पर्याय दुसरा शिवरायांचा विवाह लाल महल या ठिकाणी झाला पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत प्रश्न काहीही येऊ शकतो आपल्याला अंदाज करणं कठीण असलं तरी आपण परिपूर्ण अभ्यासाची तयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त सर्व बाजूंनी योग्य सर्व घटकांवर आधारित असे प्रश्न व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत प्रश्न पाहूयात खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले बहादूर सिंग सुमेर सिंग कजारसिंग का चमन सिंग आणि योग्य उत्तर आहे कजारसिंग सिंग पर्याय तिसरा खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कजारसिंग यांनी केले पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पाहतोय वास्को द गामा कोणत्या बंदरात पोहोचला पर्याय पहिला कालिकत पुलिकत त्रिवेंद्रम कोट्टायम आणि वास्को द गामा कालिकत या बंदरात पोहोचला पर्याय पहिला या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून डॅश ची निवड झाली पर्याय पाहुयात रुसो जॉर्ज वॉशिंग्टन ॲरिस्टॉटल आणि कार्ल मार्क्स प्रश्न महत्वाचा आहे अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून ची निवड झाली आणि अचूक उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन पर्याय दुसरा जे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज वॉशिंग्टन पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे फ्रान्समधील खालील विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पर्याय पहा पहिला पर्याय आहे सॉक्रेटिस आणि रॉजर बेकन ह होतं शाजर बेकन केलेलं आहे सॉक्रेटिस आणि शाजर बेकन दुसरा पर्याय आहे अमस्ट्रॉन प्लेटो तिसरा पर्याय आहे मॉन्टेस्कू वॉल्टेअर आणि रुसो चौथा पर्याय आहे जेम्स फर्ड लुई आणि अरेस्टॉटल आणि विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय तिसरा फ्रान्समधील मॉन्टेस्कू व्हॉल्टेयर आणि रुसो या विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पर्याय तिसरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहतोय आपण भांगडा हे नृत्य डॅश डॅश या राज्याचे आहे सोपा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर आहे पंजाब या राज्याचे आहे भांगडा हे नृत्य पंजाब राज्याचे आहे विद्यार्थी मित्रांनो नृत्य आणि राज्य म्हणजे कोणत्या राज्यासाठी कोणतं नृत्य प्रसिद्ध आहे यावर स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तुमच्या येत्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे नक्की पाहून घ्या पुढचा प्रश्न पाहतोय आपण भारतातील शास्त्रीय संगीताच्या दोन पद्धतीपैकी हिंदुस्थानी संगीत व आणि अचूक उत्तर आहे पर्याय चौथा कर्नाटकी संगीत भारतीय सं शास्त्रीय संगीताच्या दोन पद्धती एक आहे हिंदुस्थानी संगीत आणि दुसरी आहे कर्नाटकी संगीत पर्याय चौथा योग्य आहे पुढचा प्रश्न आहे ग्राम सभेचा अध्यक्ष डॅश डॅश असतो पर्याय पहा ज्येष्ठ नागरिक ग्रामसेवक पोलीस पाटील का सरपंच आणि विचारलेल्या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे सरपंच ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो या पुढचा प्रश्न पाहतोय माणूस तराफ्याचा वापर कशासाठी करत असे पर्याय दिलेले आहेत जळाऊ लाकूड म्हणून जमिनीवरील वाहतुकीसाठी पाण्यातील वाहतुकीसाठी का मासे पकडण्यासाठी आणि योग्य उत्तर आहे पाण्यातील वाहतुकीसाठी माणूस तराफ्याचा वापर करत असत पुढचा प्रश्न आहे भटकंती करणारा माणूस अखेर कोठे स्थिर झाला पर्याय आहे डोंगर माथ्यांवर गुहांमध्ये नदीकाठी का वनव्याजवळ आणि योग्य उत्तर आहे नदीकाठी पर्याय तिसरा या प्रश्नासाठी अचूक उत्तर आहे भटकंती करणारा माणूस अखेर नदीकाठी स्थिरावला पुढचा प्रश्न आपण अभ्यासतोय चाकाचा वापर प्रथम डॅश डॅश करणाऱ्या माणसाने केला असावा प्रश्न महत्वाचा आहे आणि सोपा आहे चाकाचा वापर प्रथम डॅश डॅश करणाऱ्या माणसाने केला असावा पर्याय आहेत सुतारकाम दुसरा आहे लोहार काम तिसरा आहे कुंभारकाम आणि चौथा आहे गवंडी काम आणि यापैकी योग्य पर्याय आहे तिसरा कुंभार काम, काम। चाकाचा वापर प्रथम कुंभार काम करणाऱ्या माणसाने केला असावा असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर कुंभारकाम पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे दिल्लीचा मुघल तसे जंजिऱ्याचा कोण पर्याय आहेत कुतुबशहा खुर्मखा सिद्धी आणि पोर्तुगीज आणि विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे सिद्धी पर्याय तिसरा अचूक आहे दिल्लीचा मुघल तसे जंजिरेचा सिद्धी पर्याय तिसरा अचूक आहे यानंतरचा प्रश्न पाहतोय शिवरायाने कोंढाण्याचे नाव बदलून काय ठेवले महत्वाचा प्रश्न आहे शिवरायांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहतोय आपण शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले सोपा प्रश्न आहे आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला गागाभट्ट यांनी केले शिवरायांच्या राज्याभिषेकाचे गागाभट्ट यांनी केले पहिला पर्याय या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहतोय शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग कोणते होते प्रश्न व्यवस्थित समजून घ्या शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग कोणते होते पर्याय पहा पायदळ व घोडदळ बारगीर व शिलेदार पायदळ व आरमार आणि चौथा पर्याय आहे हजारी व जुमलेदार आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पायदळ व घोडदळ पर्याय पहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग पायदळ व घोडदळ हे होते यानंतरचा प्रश्न आपण अभ्यासतोय शिवरायांच्या पायदळ सैन्याच्या प्रमुखास काय म्हणत होते पर्याय आहेत हजारी बारगीर सर नौबत आणि जुमलेदार आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सरनोबत शिवरायांच्या पायदळ सैन्याच्या प्रमुखास सर नौबत असं म्हणत होते पर्याय तिसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पायदळामध्ये नऊ शिपायांवर एक नाईक असत होता आणि दहा नाईकवर एक हवालदार तीन हवालदारांसाठी एक जुमलेदार व्यवस्थित लक्षात ठेवा पर्याय चौथा जुमलेदार दिलेला आहे जुमलेदार कोणाला म्हणत होते तर तीन हवालदारांवर एक जुमलेदार असत होता आणि दहा जुमलेदारांवर एक हजारी मनसबदार असत होता आणि सात हजारी मनसबदारांवर सप्त हजारी मनसबदार असायचा आणि या सर्वांचा एक अधिकारी होता त्याला सर नौबत किंवा सरसेनापती असं म्हणत होते यानंतर घोडदळ आणि यामध्ये दोन प्रकार होते एक बारगीर आणि दुसरा शिलेदार बारगीर म्हणजे सरकारी घोडेस्वार या सर्व सामान शिवाजी महाराजांतर्फे दिले जाई आणि शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व आवश्यक सामान आहे तो त्यात तैनाती फौज व राखीव फौज असे दोन प्रकार होते तैनाती फौजेत बारगीर तर राखीव फौजेत शिलेदार असत घोड्यांची निगा राखणारे मोतद्दार दर दोन माणसांमागे तीन घोडे ठेवले जात आणि विचारलेल्या प्रश्नासाठी शिवरायांच्या पायदळ सैन्याच्या सर सरनोबत असं म्हणत होते पर्याय तिसरा अचूक आहे यापुढचा प्रश्न आपण अभ्यासतोय अष्टप्रधान मंडळातील सचिव कोण होते आणि सोपा प्रश्न आहे पर्याय पहा रामचंद्र त्रिंबक डबीर दत्तात्रय त्रिंबक वाकनीस अण्णाजी दत्तो आणि निराजी रावजी सचिव होते अण्णाजी दत्तो पर्याय तिसरा प्रश्ना प्रश्ना या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे प्रश्न पाहतोय आपण सुभ्याच्या खालीलपैकी काय म्हणतात पर्याय आहेत परगना किल्लेदार हवलदार आणि सुभेदार आणि या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा सुभेदार म्हणतात सुभ्याच्या अधिकाऱ्याला सुभेदार असं म्हणतात पर्याय चौथा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आपण अभ्यासतोय कुतुबशाहीची राजधानी कोणती पर्याय पहा विजापूर गोवळकोंडा बिदर आणि हैदराबाद आणि विचारलेल्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा कुतुबशाहीची राजधानी गोवळकोंडा आहे होती पर्याय दुसरा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे यापुढचा आपण प्रश्न अभ्यासतोय शिवरायांनी व्यंकोजींना कोणता प्रवेश दिला पर्याय आहेत जिंजीचा जिंजीच्या आसपासचा वेलूरचा किल्ला का वेलूरचा परिसर आणि या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा जिंजीच्या आसपासचा यानंतरचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य हे कोणाचे स्वप्न होते महत्वाचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्य हे कोणाचे स्वप्न होते शहाजी राजे शिवराय संभाजी काजिजा माता आणि अचूक उत्तर आहे शिवराय पर्याय दुसरा अचूक आहे हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही विजेचा धक्का भूकंप महापूर का दुष्काळ हा देखील सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय पहिला विजेचा धक्का ही नैसर्गिक आपत्ती नाही बाकीचे जे तीन पर्याय दिलेले आहेत ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत विजेचा धक्का ही नैसर्गिक आपत्ती नाही या पुढचा प्रश्न आहे पहिले सजीव डॅश डॅश निर्माण झाले पर्याय आहेत अवकाशात जमिनीवर हवेत का पाण्यात आणि या प्रश्नाचं चुक उत्तर पर्याय चौथा पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले पर्याय चौथा या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे या पुढील प्रश्न पाहतोय अश्म म्हणजे काय पर्याय आहेत धातू चाक लाकूड का दगड आणि अश्म म्हणजे दगड पर्याय चौथा या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयाचे पन्नास प्रश्न अभ्यासलेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ परीक्षेसाठी अतिशय आवश्यक आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला उपयुक्त जास्तीत जास्त उपयुक्त असे व्हिडिओ मला तयार करण्यासाठी त्या कमेंटचा उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल महत्वाचा वाटत असेल तर लगेच लाईक करा त्याचबरोबर कमेंट लिहा म्हणजेच पुढील व्हिडिओ लवकर अपलोड होईल विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमधला म्हणजेच या सेशन मधला आपण हा शेवटचा प्रश्न अभ्यासतोय डॅश डॅश माणसाची भटकंती थांबली पर्याय आहेत पशुपालनामुळे शेतीमुळे नवनवीन शोधांमुळे आणि गुहांमुळे आणि या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा शेतीमुळे माणसांची भटकंती थांबली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या योग्य सराव करा जेणेकरून तुम्ही परीक्षेत नक्की यशस्वी व्हाल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद तुर्तास आपण थांबतोय लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटणार आहोत वन्स अगेन थँक्स अ